हरियाणा के अलग अलग 5 इलाकों में शनिवार को गुप्त सूचना पर पुलिस ने दबिश देकर प्रतिबंधित नायलोन मांजा बिक्री करने वाले आरोपियों को रंगे हाथों धर दबोचा है। तहसील थाने के तहत पुलिस टीम को गांधीबाग सूत मार्केट भावसा चौक पर होटल आमिर के सामने 3 संदिग्ध नायलोन मांजा बेचते मिले। तहसील पुलिस स्टेशन ने काल तसेच आज अशा 2 कारवाया नायलॉन मांजावर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये काल जी कारवाई केली त्यामध्ये 2 आरोपी होते, त्याचा राकेश सोनबोईर बजरंग चौक पारडी आणि नीरज बरालिया बालाजी नगर पोलीस स्टेशन पारडीच्या हद्दीत राहणारे 2 आरोपी होते। तर हे प्रतिबंधित मांजा विक्रीचे काम करताना गुप्त बातमीदारातर्फे आम्हाला माहिती मिळाली, त्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली। पर्यावरण कायदा कलम 5 आणि 15 अन्वये ही कारवाई करण्यात आली। तसेच आज रोजी 1 चक्रा नायलॉन मांजाच्या पकडण्यात आल्या, त्यामध्ये आरोपी गौरव कुंभरे पोस्टे अंबाझरी याच्यावर ही कारवाई करण्यात आली। अशा 2 कारवायामध्ये एकूण 1,17,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना ही अपील करू इच्छितो की मनोरंजन या स्तरावर जाऊ नये की जेणेकरून प्राण्यांचे आणि मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी पक्षी यांचे जीवितास हानी होईल, कारण आपल्या मनोरंजनान्वये जर कुठला ना कोणाचं घर उजाड होत असेल तर ते मनोरंजन कुठल्याही कामाचं नाही। त्यामुळे प्रतिबंधित मांजाचा कृपया कोणीही वापर करू नका आणि जर कोणी विक्री करत असेल वापर करत असेल तर आम्हाला आमच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा, आम्ही नक्कीच ती कारवाई करू। आरोपी राकेश पुनीत राम सोनबोईर 25 वर्ष भवानी नगर पार्टी, नीरज किशोर बरालिया 25 वर्ष बालाजी नगर पार्टी और गौरव बालकृष्ण कुंभारे 23 वर्ष रविनगर मरा टोली से 120 चक्री नायलॉन मांजा और 1 2-पहिया सहित 1,17,000 रुपए का माल जब्त किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिज देशमुख BCN न्यूज नागपुर।